उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून चार उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले. नाशिकमधल्या चार उमेदवारांना हे एबी फॉर्म देण्यात आलेत. सुधाकर बडगुजर नाशिक पश्चिममधून, वसंत गीते नाशिक मध्यमधून, तर अद्वै हिरे मालेगाव बाह्य आणि एकनाथ पवार हे लोहा कंधार मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार असणार आहेत. या चौघांनाही एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले. अपडेट देतो आपल्याला वेदांतने. वेदांत, दीपक, ज्या प्रकारे आपण बघतोय उमेदवारी यादी जरी जाहीर व्हायची राहिली तरी एबी फॉर्मचं वाटप हे शिवसेना ठाकरे गटाकडनं केलं जात आहे. यादी आज उद्यामध्ये येईलच. मात्र यामध्ये आपण बघतोय नाशिक पश्चिम मधून सुधाकर बडगुजर, त्यासोबतच वसंत गीते यांना नाशिक मध्यमधून, अद्वय हिरे मालेगाव बाह्य व एकनाथ पवार यांना लोहा कंधार मधनं हे एबी फॉर्म देण्यात आलेले आहे. त्यांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे. सोबतच आजच ज्यांनी पक्षप्रवेश केला ते के पी पाटील यांना सुद्धा एबी फॉर्म देण्यात आलेला आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातनं ते शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांनी उमेदवारी घेतली आहे आणि ही निवडणूक लढणार आहे. त्यामुळे एकीकडे उमेदवारी निश्चित होतीये, एबी फॉर्मचं वाटप केलं जाते. मात्र जे इच्छुक आहे, ज्यांचं अजूनही उमेदवारी निश्चित झाली नाही, त्यांना प्रतीक्षा आहे ती पहिल्या उमेदवारी यादीची. वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.